एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण येणार दिवाळी स्पेशल कसुरी मेथी घातलेली तिखट खारी शंकरपाळी कशी करायची ते बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. तर खारी शंकरपाळीच्या रेसिपी ना मी आधी पण माझ्या किचन चॅनेलवरती टाकलेल्या आहे, तर तुम्ही बघितल्या नसेल तर नक्कीच बघा. त्या पण खूप छान आहे आणि दिवाळीमध्ये आपण खूप सारे असे फराळाचे पदार्थ करत असतो, तर नक्कीच यावर्षी तुम्ही सुवर्णास किचन या चॅनेलवरती जाऊन फराळाच्या वस्तू बघा. चला तर आता अधिक वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू. आज आपण दिवाळी स्पेशल कसुरी मेथी घातलेली तिखट खारी शंकरपाळी कशी करायची ते बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर आता इथे मी येणार 1 किलो मैदा घेतलेला आहे, तर 1/2 किलोचे येणार 2 पॅकेट घेतलेले. मैदा चाळून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला 2 चमचे मीठ टाकायचं आहे. इथं मी वजनीप्रमाणे म्हटलं तर 50 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे. तुम्ही पोहे खायचा चमचा असतो ना त्या चमचाने जरी हे सर्व साहित्य मोजलं ना तरी पण चालेल. 1 चमचा ओवा घेतलेला आहे. ओवा टाकताना आहे ना हातावरती घेऊन थोडासा आहे ना असा क्रश करून टाकायचा, म्हणजे आहे ना शंकरपाळीची टेस्ट आहे ना अजून पण छान लागते. 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. मी हे सर्व काही एका छोट्याशा काचेच्या वाटेत घेऊन दाखवते, पण तुम्ही चमच्याच्या अंदाजाने टाकू शकता. आता इथे 2 मोठे चमचे आहे ना कसुरी मेथी घेतली आहे. कसुरी मेथी पण आहे ना आपल्याला हाताने क्रश करून टाकायची आहे, कारण मेथीची पानं जरा मोठे मोठे असतात ना, तर अशी क्रश करून टाकल्यानंतर चांगली टेस्ट येते शंकरपाळीला. त्यानंतर 1/2 चमचा हळद टाकली, 1/2 चमचा लाल मिरची पावडर. आता यामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचं मोहून टाकायचं आहे. तर माझ्याकडे ना ही पळी आहे मोठी, तर यानेच मी तेल टाकते. तुम्हाला जर तेल टाकायचं असलं ना तुम्ही पोहे खायच्या चमच्याने 6 चमचे तेल आहे ना मोजून घ्या आणि ते गरम कडकडीत करून यामध्ये टाका. सुरुवातीला हात न टाकता पळीनेच सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्या. थोडंसं तेल कोमट झाल्यानंतर आहे ना हातानेच मिक्स करून घ्यायचं. मला यामध्ये तेल थोडंसं कमी वाटतं आहे, तर मी यामध्ये ना अजून थोडंसं अर्धी पळी तेल टाकणार आहे. तुम्ही अजून 2 चमचे तेल टाका, म्हणजे टोटल आपण आहे ना 8 चमचे इथे तेल वापरलेलं आहे. ताट थोडंसं लहान पडल्यामुळे ना मी इथे मोठी परात घेतली आहे आणि परातीमध्ये सर्व काही पीठ आहे ना काढून घेतलं. आता आपल्याला हे पीठ आणि तेल आहे ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पिठाच्या प्रत्येक कणाला आहे ना तेलाचं मोहून लागलं पाहिजे, अशा पद्धतीमध्ये आपल्याला हे पीठ आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतरच यामध्ये पाणी टाकायचं. आता पाणी टाकताना पण आहे ना सुरुवातीला थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे, कारण पिठाचा गोळा आहे ना आपल्याला थोडासा घट्ट सरस मळायचा आहे. चपातीचं कणिक मळतो ना आपण त्यापेक्षा थोडंफार घट्ट असलं पाहिजे. अशा प्रकारे मी इथे गोळा करून घेतला. यात आपल्याला 10 मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवून बाजूला ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर त्यावरचं झाकण काढून घ्यायचं आणि त्यावरती थोडंसं आहे ना 1 चमचाभर तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर आहे ना पुन्हा आपल्याला हा पिठाचा गोळा आहे ना छान असा तेलामध्ये ना मळून घ्यायचा आहे. आता आपला मैदा पण आहे ना छान असा भिजला आहे आणि पीठ पण असं मस्त मऊसूत झालेलं आहे. आता याच प्रकारे आपल्याला पीठ पाहिजे आहे थोडंसं घट्टसर. आणि आता आपल्याला शंकरपाळी लाटायची. तर इथं मी पिठाचा आहे ना एक छोटासा हुंडा आहे ना तोडून घेतला. अगदी मोठा पण नाही घ्यायचा आहे, कारण आपल्याला ही चपाती किंवा पोळी लाटायची आहे ना तर ती थोडीशी अशी पातळ लाटायची. तर मी इथं आहे ना छोटासा हुंडा घेतल्यानंतर लाटण्याने लाटून घेणार आहे. मैद्याची पोळी किंवा चपाती लाटत असताना आहे ना आपण कणिक लावतो ना, तर इथं आहे ना मैदा किंवा कणिक लावायची काही गरज नाही आहे, कारण यामध्ये आपण तेलाचं मोहून टाकलेलं आहे. तर पोळपाटला आहे ना अजिबातही हे पीठ चिटकत नाही. तर इथं बघू शकता तुम्ही अशी पातळ मी चपाती लाटून घेतलेली आहे. याच प्रकारे आपल्याला लाटायची, अगदी जाड पण नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही. आता आपल्याला याची ना शंकरपाळी कापून घ्यायची. तर शंकरपाळी कापत असताना तुम्हाला जशा आकारामध्ये पाहिजे ना त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता. तर इथं मी ना अशा थोड्याशा लांब लांब पट्ट्या असतात ना त्याच आकारामध्ये कापणार आहे. तुम्ही चौकोनी त्रिकोनी किंवा शंकरपाळीच्या आकारामध्ये जरी कापले ना तरी पण चालेल, पण मी आज आहे ना अशा लांब लांब पट्ट्या कापणार आहे, कारण ह्या खाताना आहे ना खूप छान लागतात. सॉससोबत पण खाऊ शकता, तुम्ही चहामध्येही खाऊ शकतात आणि कसुरी मेथी घातल्यामुळे ना याची चव आहे ना खूप छान लागते. तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी माझी ट्राय करा. याआधी पण मी ना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या शंकरपाळीची रेसिपी मी माझ्या चॅनेलवरती टाकलेली आहे, ती पण खूप छान आहे, तर नक्कीच तीही बघा तुम्ही. आता ह्या पट्ट्यांना जरी एकावर एक पडल्या ना तरी काही होत नाही, त्या एकमेकांना चिटकतही नाही आहे. जेव्हा आपण तेलामध्ये सोडू ना त्या आपोआप मोकळ्या होत असतात. तर सर्व काही शंकरपाळी मी इथं कापून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल तापत ठेवलेले आहे. तेल अगदीच कडकडीत पण नसलं पाहिजे आणि खूप जास्त थंडही नसलं पाहिजे. मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही शंकरपाळी ना तेलामध्ये तळून घ्यायची आहे. तेला जेव्हा आपण शंकरपाळी सोडतो ना तेव्हा एकदम 4-4, 5-5 सोडायच्या, एक एक सोडत नाही बसायची. तर इथं बघू शकता आपण तेलामध्ये शंकरपाळी सोडली आणि अजिबात एकमेकांना चिटकलेली नाही आहे. आपोआप तेलामध्ये त्या शंकरपाळी ना अशा वेगवेगळ्या होत असतात, झाऱ्याने ना अशा खालवर करत राहायच्या तळताना, म्हणजे शंकरपाळी ना एकसारखी अशी तळली जाते.
तर आता इथं शंकरपाईचा रंग आहे ना थोडासा गोल्डन झालेला आहे, अगदीच लाल करायचा नाही आणि खूप जास्त व्हाईट पण ठेवायचा नाही. या रंगावरती शंकरपाळी तळली की लगेच एका चाळणीमध्ये काढून घ्यायच्या. चाळणीमध्ये काढून घेतल्यामुळे ना जे जास्तीचं तेल असतं ना ते चाळणीतून खाली निथळून जातं आणि शंकरपाळी पण अशी कोरडी निघते, अजिबातही तेलकट होत नाही. याच प्रकारे आपल्याला सर्व काही शंकरपाळी तळून घ्यायची आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच ह्या दिवाळीला ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली. अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी आपण सुवर्णास किचन या चॅनलवरती या दिवाळीला बघणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याच्या नवीन एका रेसिपीसह पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.